त्याच्या विषय कसा लागणार त्याला माहित नाही, त्याला दाखवत होतो. तुम्ही म्हटलं तर इथं प्रेस घेऊ किंवा तुम्ही म्हणताय औरंगाबादला घेऊ, काय आता पुरावे येऊ लागले आमच्याकडे 100% त्याला तर दाखवायचं मस्ती ना, सत्याची मस्ती उतरायची. शेतकऱ्यांना काय मदतीची घोषणा काय करताना त्याला काही कळतच नाही ना. सर्वात मोस्ट मी नेहमी म्हणतो तो मूर्ख, आताही बोलतो तो मूर्ख. आणि ते त्यांचं कोण आहे ते प्रवक्ता दीपक केसकर म्हटलं की आम्ही आमच्या लोकांना आम्ही रक्षण देऊ बोलण्या कसं बोलायचं. तर माझी रिक्वेस्ट आहे याला मतिमंद शाळेचे मास्टर जे असतात त्याचा तुम्ही त्याला टिकवा काही तर ले तुम्ही टाका काही मला. मुख्यमंत्र्यांनी समजली त्यांना त्याच्यानंतर बोलत नाही. त्याला मतिमंद शाळा शिकणारा एखादा एक्सपर्ट टीचर असेल त्याच्याकडून त्याला शिकवावं लागेल. तो मोठा झाला पण त्याची बुद्धी मोठी झाली. तुम्हाला लिहायचं तर लिहा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.